काही काही गोष्टी हिंदुत्वाच्या विरुद्धच जातात, त्या जोडता जाऊ शकत नाहीत. अतिरेकेला तुम्ही हिंदू विशेषण लावलं की तो गोंधळ आहे. एक तर तुम्हाला हिंदू समजला नाही किंवा अतिरेकी समजला नाही, असं काहीतरी आहे. कारण याची जोडी होऊच शकत नाही, याची जोडी होऊच शकत नाही. हिंदूमध्ये हे सांगितलंच आहे की मध्यम मार्ग नेहमी श्रेयस्कर असतो. उपनिषदांपासून वेदांपासूनही शिकवण आहे की एकीकडे झुकणं म्हणजे विनाश आहे. ज्ञानाची उपासना करतात ते अंधकाराड, अज्ञान जे राहतात ते अंधकाराड डुबतात. ज्ञानाची उपासना करणे त्याहून घोर अंधकारात जातात. तुम्ही ज्ञानाने अज्ञान म्हणजे अविद्येने तुम्ही मृत्यूचं निराकरण करा आणि अमृत प्राप्त करून घ्या ज्ञानाने, असा मार्ग सांग. हिंदुत्व हे नेहमी मध्यम मार्ग आहे. त्याच्यात एक्स्ट्रीमिझम कोणत्याही प्रकारचा हा वर्ज्य आहे. त्याच्यामुळे पण मनुष्य हा इंडिव्हिज्युअल आहे. शेवटी आम्ही स्वयंसेवक आहोत. आम्ही बांधलेलो आहोत सांगायची म्हणजे काय, आम्हाला काही बांधणारा कायदा नाही, दोर नाही, पैसा नाही, काही नाही. माझ्या मनात आहे म्हणून मी बांधलेलो आहे. हे सगळं असूनही आणि सगळी फिल्डिंग लागूनही शेवटी मनुष्य हा मनुष्य आहे. एखाद्या मनुष्याच्या मनात येतं हे काही बरोबर नाही, पडतो बाहेर, करतो काही, तर तो हिंदू अतिरेकी वगैरे त्या म्हणून तो हा अतिरेकी म्हणू शकतो तुम्ही ज्याला म्हणू शकता. ते त्यांनी केलं आहे की नाही हेही माहीत नाही, म्हणजे अजून नुसते आरोपच लागत आहेत. कुठे काही आलेले नाही केस आणि सिद्ध झालेलं नाही आहे नक्की काय आहे. आणि त्याच्यात खरोखर म्हणजे जे खटले चालवतात त्यांचाही रोल किती आहे हेही आता प्रश्नार्थक चिन्ह मोठं लागलेलं आहे. पण तुम्हाला म्हणायचं झालं तर सकृत दर्शनी खटल्याचा निकाल लागेपर्यंत तुम्ही त्याला म्हणू शकता. तुम्ही त्याला हिंदू अतिरेकी नाही म्हणू शकता.